युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने समाज कल्याण आयुक्त सोलापूर यांना निवेदन समाज कल्याणकडून गेल्या अनेक वर्षापासून गटई कामगार स्टॉल योजना राबविण्यात येत आहे, परंतु त्याचा लाभ फक्त विशेष जातीला आहे असा काही एजंट गैरसमज करून दिला आहे। परंतु ही योजना एसी कॅटेगरीतल्या 59 जातीसाठी आहे। युवक बेरोजगारांच्या खाईत लोटला जात असून त्यांना काम विना फिरत आहेत। काही तरुण केवळ नाईलाजास्त गुन्हेगारी व्यवसायाकडे वळत आहे। याचाच विचार करून आपल्या समाज कल्याण विभागाने गटई कामगारांसाठी पत्राचे स्टॉल वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु सदर योजनेची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होत नसल्याने मागासवर्गीय युवकांमध्ये संग्राम निर्माण झालेला आहे। सदर नियोजनात मागणी गटई कामगार योजनेचा आपल्या कार्यालयामार्फत प्रसार माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात यावा, जेणेकरून गरजू व बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे वक्तव्य युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी केले। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय लहुजी, जय शिवराया, जय अण्णाभाऊ। आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येण्याचं कारण गटई कामगार योजनेबद्दल मी आपणास माहिती सांगितली होती। त्या योजना आपल्या मातंग समाजापर्यंत पोचलेली नव्हती। त्या योजनेचा आपल्या युवकांनी लाभ घ्यावा याकरिता मी आपणा सर्वांना आवाहनसुद्धा केलं होतं। त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती योजना पोचावी म्हणून मी आपणास आवाहनसुद्धा केलं होतं। तर त्या आवाहनाला काही युवकांनी आपल्या समाजातील ती व्हिडिओ बघून त्यांनी माझे संपर्क साधला आणि ते योजनेबद्दल माहिती विचारली आणि समाज कल्याणला सुद्धा जाऊन भेट काही युवकांनी भेट घेतली। तर मी आज समाज कल्याण आयुक्त यांना आपल्या त्या गटई कामगार योजनेबद्दल प्रचार प्रसार व्हावा याकरिता आज मी निवेदन दिलेलं आहे युवा भीमसेनेच्या वतीनं। आणि तिथून मला काही समाज बांधवचे फोन आले होते की सर हे कुठल्या पद्धतीची योजना आहे, त्याचा अर्ज कुठं आहे काय। तर मी एक अर्जाचा नमुनासुद्धा आणला आहे, या पद्धतीनं ते अर्ज आहे, हे अर्ज पूर्ण भरायचं, भरून समाज कल्याण कार्यालयात जमा करायचं। तर मित्रांनो, मी आपणास सांगू इच्छितो की ही योजना अनेक वर्षापासून आहे, परंतु काही दलाल लोकांनी ह्या योजनेबद्दल न सांगता हे विशेष फक्त एकच समाजाबद्दल आहे असं एक अफवा पसरवली होती। परंतु मी आपणास सांगू इच्छितो, मी स्वतः त्या समाज कल्याण कार्यालयात जाऊन त्याची पाहणी केली असता मला ते निदर्शनात आलं की आपल्या एससी कॅटेगरीमध्ये जे 59 जाती आहेत मागासवर्गीय, त्या 59 जातीला ही योजना लागू आहे। तरी मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो की आपण समाज कल्याण कार्यालयाला भेट घेऊन आपण या योजनेचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्या समाजातील युवक आज व्यवसाय काम नसल्यामुळं भरकटत चालले आहेत, गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत चालले आहेत। माझी आपणा सर्वांना विनंती आहे, आपण ते योजनेचा लाभ घ्यावा, छोटा मोठा व्यवसाय करावा, व्यवसाय करून आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो। मी आपणास परत एकदा विनंती करतो